विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी आज सर्व आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. अनेक दिग्गजांनी आपली आमदारकीची शपथ आज घेतली आहे, तर पहिल्या वहिल्यांदा निवडून आलेले आमदार आणि युवा आमदारांनी देखील आपल्या आमदारकीची शपथ घेतली. मी अजित अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. मी अजित अनंतराव पवार विधानसभेचा सदस्य म्हणून धनंजय पंडितराव मुंडे विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कार्य जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडील. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदित्य उद्धव ठाकरे विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. मी रोहित सुनंदा राजेंद्र पवार विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने या देशाच्या जनतेला साक्ष ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ऋतुराज संजय पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आदिती सुनील तटकरे विधानसभेची सदस्य म्हणून निवडून आली असल्याने गांभीर्यपूर्वक दृढ कथन करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.